आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. शरद पवार गटानं चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगानं एका आठवड्यामध्ये शरद पवार गटाला चिन्ह द्यावं हे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तर पुढच्या आदेशापर्यंत शरद पवार गटाचं नाव हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच राहणार असल्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणी आता 3 आठवड्यांनी पुढची सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मोठी लढाई झाली. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की लोकशाहीमध्ये कोणाला जिवंत ठेवायचंच नाही असा आर्ग्युमेंट ते अजित पवार साहेबांचे वकील करत होते की शरद पवार खतमच करून टाकायचे महाराष्ट्रातनं. असे खतम नाही होणार ना. ते प्रत्येकजण आमच्या पक्षामध्ये शरद पवार आहे. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या रक्तात शरद पवार आहे. तुम्ही महाराष्ट्रातनं शरद पवारांना असं गायब नाही करू शकत. मोठे मोठे वकील लावून सुप्रीम कोर्टात मोठा आरडाओरडा करून वकील नाही जिंकत, वकील पॉइंटवर जिंकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.